तेच ते जेवण करून कंटाळा आला तर कधी कधी काहीतरी वेगळं खावं असं वाटते चला तर मग आज आपण काहीतरी वेगळं बनवूया नमस्कार मी सारिका बेलेसा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण काहीतरी एक भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहे तेही अगदी घरातल्या साहित्यापासून चला तर मग सुरू करूया आपल्याला एक वाटी तांदूळ लागणार आहे तुम्ही तांदूळ कुठलाही घ्या रॅशनचा घेतला तरी चालेल किंवा घरात आपण डेली जो वापरतो तो घेतला तरी चालेल तांदूळ छान एका बाउलमध्ये काढायचा आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा पाणी घालायचं आणि छान कारण तांदळाला आपण कधी कधी पावडर वगैरे लावतो तो सर्व निघून गेला पाहिजे त्यामुळे छान रगडून रगडून धुवायचा आणि त्यामध्ये पाणी घालून चार तास तांदूळ ठेवून द्यायचा भिजत बघा असं पाणी घालायचं भरपूर आणि चार तास तांदूळ भिजत ठेवून द्यायचा मी आधीच तांदूळ भिजवून घेतलेला आहे बघा चार तास झालेले आहे चार तासापूर्वी तांदूळ मी भिजून छान पाणी निथळून घेतलं त्यामधलं आता आपल्याला एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून याला बारीक करून घ्यायचं आहे बघा थोडंसं बारीक केलं मी त्यानंतर एक चम्मच दूध टाकलं दूध टाकून पण थोडंसं बारीक करायचं आहे म्हणजे छान आपल्याला याची पेस्ट मिळेल खूपही नाही घालायचं दूध फक्त एक चम्मच घालायचं आता एका बाउलमध्ये हे काढून घ्यायचं बघा एवढं घट्ट पाहिजे आपल्याला फार पातळ नको आता अर्धी वाटी गूळ टाकणार आहे एक वाटीला अर्धी वाटी गूळ तुम्ही जर खूप गोड खात असाल तर तुम्ही पाऊण वाटी टाकलं तरी चालेल अर्धी वाटी छान जाडजाड किसून खोबरं घेतलेलं आहे ओलं नारळ ते टाकायचं यासोबत बादामच्या आणि काजूचा पावडर आणि वेलची पावडर आता हे छान मिश मिश्रण मिक्स करायचं बघा आता जरी घट्ट वाटत असेल हे तरी गूळ टाकल्यामुळे हे थोडं पातळ होईल बघा गूळ टाकल्यामुळे हे थोडंसं पातळ झालेलं आहे थोडं आता आपल्याला यामध्ये वन पिंच सोडा टाकायचा आहे फार नाही टाकायचा फक्त वन पिंच टाकायचा बेकिंग सोडा आणि छान मिक्स करायचं अगदी एका साईडला एका डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं अप्पेपात्र घेतलेलं आहे त्याला थोडं थोडं तूप लावून घ्यायचं तुम्हाला तूप आवडत नसेल तुम्ही ते तेल लावलं तरी चालेल बघा गरम झालं की चेक करू आणि आता यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे हे टाकून द्यायचं एक एक चम्मच मिश्रण टाकून द्यायचं अगदी छान होतात हे अप्पे गोडाचे तुम्ही नक्की करून बघा आणि झटपट तयार होतात किंवा तुमच्याकडे तांदळाचं पीठ जरी असेल तर त्याचे पण होतात थोडा वेळ भिजत ठेवायचं तांदळाचं पीठ बघा पाच मिनटानंतर आपण उघडून बघूया मंद गॅसवर पाच मिनिट ठेवलेले आहे पाच मिनटानंतर परतून घ्यायचे दुसऱ्या बाजूने शेकायचे फार वेळ लागत नाही याला शिजायला एकूण दहा मिनिट लागते सर्वात आधी पाच मिनिट आणि नंतर पाच मिनिट फक्त मंद गॅसवर ठेवायचे आता यावरून थोडं तूप टाकायचं बघा छान खमंगपणा खूपच टेस्टी लागतात आपण तिखट तर नेहमीच खातो आज वेगळे काहीतरी गोडाचे अप्पे अतिशय मस्त बघा दोन्ही बाजून छान शिजलेले आहे पलटून बघूया बघा सर्व साईड छान भाजल्या गेल्या आहे तयार आहे आपले गुळाचे अप्पे अगदी मस्त असे आणि वास पण खूप साजूक तुपाचा छान सुटला आहे अगदी बघा तेच ते खाऊन जर कंटाळाला तर आपल्यासाठी ही रेसिपी अगदी योग्य आहे एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायची बघा रंग किती सुंदर आलेला आहे याचा गुळामुळे छान रंग आलेला आहे अगदी तुम्ही साखरेचे पण करू शकता पण गुळाची टेस्ट भारी लागेल तुम्ही हे आपे नक्की करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद